Raga, we are getting late. Come fast. Have you done your maths homework? Oh no, I forgot. I also. What you brought for a tiffin today? Oh no, I forgot my tiffin. Mommy. What happened? Why are you shouting? Mommy, my tiffin. Okay, wait. Take your tiffin. कशाला? Just for eating burger and pizza. Raga, it is not healthy food. Yes. Nowadays, we easily give 50 to 100 rupees to the children as their pocket money. But the year 1896, Maharshi Dhondo Keshav Karve had to face a lot of challenges. Insufficient funds, school equipments, and many more. He would walk from Hingne to Ferguson College with the intention of utilizing the money that got saved from his organization. He approached the people for charity and donation. For this, he even had to walk miles together. Even for getting a single rupee as donation, he would walk 5 to 6 miles. His motive behind all this was promoting education. The passion for education, thought to uplift, he plied for widows. And inspired by the works of social reformers, Maharshi Dhondo Keshav Karve dedicated his life for their cause and established many educational institutions like Balika Ashrams, widows hostels and schools, especially for women, to pull them out from the darkness and the clutches of the orthodox society. Prakhara buddhimatta, samvedanashilata ani samajik bhan yanni paripurna ase tyanche vyaktimatva hote. 1891 ते 1914 पर्यंत अण्णांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित हा विषय शिकवला. बालविवाह, जरट कुमारी विवाह, केशवपन यांसारख्या रूढीत अडकलेल्या महिलांना त्यातून मुक्त होता यावं म्हणून 1896 मध्ये अण्णांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. स्त्रियांना आवडीचं शिक्षण घेता यावं म्हणून आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवनशास्त्र, आहारशास्त्र असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले. अर्थात यातूनच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत होती. अण्णा असेच एकदा ठाकरसींना भेटायला गेले होते. त्यांनी त्यांना 1 लाखाची देणगी देण्याचं आश्वासन दिलं होतं. ठाकरसी, आपण 1 लाख देणगी देण्याचं आश्वासन दिलंय. हो अण्णा, पण मी तुम्हाला 1 लाख रुपये नाही देऊ शकत. ही रक्कम तुमच्या कारासमोर फार छोटी आहे, म्हणून मी तुम्हाला 15 लाखाचं अनुदान देतोय. धन्यवाद. पण अण्णा, तुम्ही आलेत कसे? कसे म्हणजे? चालत आलो. मग जाणार कसे? चालत. इतकं लांब 7-8 मैल भर उन्हात चालत जाणार? हो. नाही अण्णा, मी तुम्हाला चालत जाऊ देणार नाही. तुम्ही टांग्याने घरी जा, मी त्यांना 2 रुपये देतो. बर. एकेका रुपयासाठी धडपडणारे अण्णा टांग्यासाठी दिलेले 2 रुपये सुद्धा संस्थेच्या मदत निधीत भरतील आणि स्वतः चालत जातील असं त्यांना राहून वाटत होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलावून घेतले आणि सांगितले, गृहस्थ आपल्या बंगल्या बाहेर पडले, त्यांना बघू नये. जर ते टांग्याने घरी जात असतील तर तू परत ये, जर ते चालत जात असतील तर तू त्यांना आपल्या गाडीने सोडू नये. ड्रायव्हरने लगबगीने गाडी काढली, रस्त्यावर आणली. थोडं अंतर जातो ना जातो तोच त्याला दिसलं. खरोखरच अण्णा रस्त्याने चालत निघाले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे डेडिकेटेड हिज लाईफ फॉर देअर कॉज अँड एस्टॅब्लिश मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. महर्षी कर्वे चेस्ट अ ड्रीम, हिज एफर्ट्स मेड द ड्रीम कम ट्रू. Today's women are in the race. It is a moral responsibility to make today's youth know about the life of the great legend Maharshi Dhondo Keshav Karve. Dear parents,
इन हिज बुक भारतीय शिक्षण संस्कृतीचे शिल्पकार सचिन दिया सर डिस्क्राइब्स महर्षी धोंडो केशव कर्वे एज अन एक्सलंट लीडर हॅविंग क्वालिटीज लाईक जनरसिटी सिम्पथी डेडिकेशन अँड ह्युमिलिटी. थँक्यू. थँक्यू.